सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास मुल्ला यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करत त्याचा खून करण्यात आला होता रविवारी दुपारी एलसीबीच्या पथकानं उमळवाड तालुका शिरोळ येथून चौघांना ताब्यात घेत अटक केली दरम्यान सचिन डोंगरे यांच्या जामिनासाठी सतत विरोध केल्यानं त्याचा खून केल्याची कबुली संशयित आणि दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली सनी सुनील कुरणे वय तेवीस राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर विशाल सुरेश कोळपे वयवीस राहणार लिंबेवाडी रांजणी स्वप्नील संतोष मलमे वयवीस राहणार खरशिंग अशी अटक केलेल्यांची नावं आहेत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मुल्ला यांच्या घरासमोर एकाशी बोलत बसला होता त्यावेळी त्याच्या घराशेजारच्या रस्त्यावरील अंधारातून चार संशयी तिथे आले त्यांनी काही काळाच्या आतच अंधाधुंद गोळीबार सुरू केला यात मुल्ला याला सहा गोळ्या लागल्या त्यानंतर हल्लेखोराने त्याच्या डोक्यात तलवारीने वार केले तो रक्ताच्या थारव्यात पडल्यानंतर संशयित तेथून चालत निघून गेले तेथेच अंधारात उभ्या केलेल्या बुलेट्स अन्य दुचाकीवरून चौघे संशयित निघून केली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सचिन डोंगरे यांच्यावर मोक का अंतर्गत का, कारवाई करण्यात आली होती त्याचा जामीन लवकर होऊ नये तसेच तो कारागृहातून बाहेर येऊ नये यासाठी नालसाब मुला सातत्याने प्रयत्नशील होता डोंगरे याच्या जामिनाला नालसाब मुला याने सतत विरोध केला होता त्याचा राग आल्यानं सचिन डोंगरे यानं संशयित चौघांना नालसाब मुला याचा गेम करण्यासाठी सांगितल्याची कबुली दिली आहे गुन्हेगारी क्षेत्रात नाव करण्यासाठी घेतली सुपारी यातील एक संशयित स्वप्नील मलमे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर कौटेमंकळ पोलीस ठाण्यात कुणाचा प्रयत्न मारामारी चोरी असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर बाहेर आहे या संशयितांनी गुन्हेगारी क्षेत्रात नाव करण्यासाठीच डोंगरे याच्याकडून सुपारी घेऊन नालसाब मुल्ला याचा खून केल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे पोलिस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव एल निरीक्षक सतीश शिंदे विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशांदार अमित कुमार पाटील दीपक गायकवाड संदीप नलवडे अरुण अवताडे अमसिद्ध खोत अमोल लोहार आदी आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज